कसबा आणि चिंचवड पोटनिवडणूक प्रचाराच्या तोफा आज संध्याकाळी 5 वाजता थंडावणार. सगळ्याच पक्षांचे मोठे नेते पुण्यात तळ ठोकून 26 फेब्रुवारीला मतदान तर 2 मार्चला निकाल. आजपासून छत्तीसगडमध्ये काँग्रेसचं 3 दिवस राष्ट्रीय अधिवेशन. दुपारी 4 वाजता सब्जेक्ट कमिटीची बैठक. बैठकीमध्ये आर्थिक, राजकीय आणि नाशिक पदवीधर दरम्यान काँग्रेसमधल्या वादावर चर्चेची शक्यता. एबीपी माझाच्या बातमीनंतर बीडीएस प्रणाली पुन्हा सुरू. राज्यभरातील लाखो शासकीय कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा. भविष्य निर्वाह निधीमध्ये गुंतवलेला पैसा परत मिळवण्यासाठी येत होत्या अडचणी. मोदी आणि संघाला पराभूत करण्यासाठी दुबई सौदीहून माणसं आणा. पवारांच्या उपस्थितीत उस्मान हिरोलींचं वक्तव्य. भाजपकडून व्हिडिओ ट्विट तर फडणवीसांचा हल्लाबोल. भायखळा कारागृहाबाहेर ड्युटीवरच्या पोलिसानं स्वतःवर झाडली गोळी. आत्महत्येचं कारण अस्पष्ट. नागपाडा पोलिसांकडून अधिक तपास सुरू. भारतीय महिला क्रिकेट संघाचं T20 विश्वचषक जिंकण्याचं स्वप्न पुन्हा एकदा भंगलं. भारतावर 5 धावांनी विजय मिळवत ऑस्ट्रेलिया फायनलमध्ये. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.